पुण्यात बाप्पासाठी नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असे देखावे सादर केले जातात. अशीच एक अनोखी अशी कलाकृती पुण्यातील संजय कुलकर्णी यांनी साकारली आहे. चक्क ATM मशीन मध्ये त्यांनी बाप्पांना विराजमान केले. चला तर मग पाहूयात ATM मशीन मध्ये विराजमान झालेले बाप्पा. 64 कलाचा अधिपती बाप्पांचं आगमन सर्वत्र झालं असून त्यासाठी स्वागतासाठी भाविक आपल्या कल्पनांमधनं नानाविध देखावे साकारतात. मराठीतील अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे यांच्या पुण्यात आत्तेभावाकडे चक्क ATM मशीनमध्ये बाप्पा विराजमानच झाले नाहीत तर ते आपल्या लाडक्या भक्ताला हा बाप्पा मशीनद्वारे कार्ड इन्सर्ट केल्यानंतर प्रसाद देखील देतो. आता आपण तुम्ही जे दर्शनाला आलेला तर तुम्हाला नॉर्मल गणपतीचं दर्शन दिसत आहे. आपण ह्या ATMचा अर्थ असा आहे की एनी टाइम हे मनी नाहीये किंवा ऑटोमॅटिक टेलर मशीन नाहीये, इथे एनी टाइम माक्रो अर्थ आहे. माक्रोचा अर्थ गुरु, म्हणजे कुठल्याही क्षणी गुरु. आता आपण असं करूया की तुम्हाला खरं दर्शन कसं मिळेल याचा प्रयत्न करूया. तर बाळा तू ते जीवनाचं बटन दाब. आता हे बघा, या जीवनामध्ये जर हे सगळं सत्य सदाचार भावना निष्ठा प्रेम भक्ती दान क्षमा शांती ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळू शकतं. तर आता बाळा पूर्णत्वाचं बटन दाब आणि पूर्णत्वाचं दर्शन बटन दाबल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने गणपतीचं दर्शन होत आहे. हे ATM असल्यामुळे ऑपरेटिंग तुम्ही केल्यामुळे इथे आम्ही एक ते कार्डाचं सुद्धा इन्सर्शनचं हे दाखवलेलं आहे. तिथे वरती कार्डाचं इन्सर्ट स्लॉट पण आहे आणि इकडे त्याची रिसीट आलेली आहे. पण रिसीटची आम्ही तुम्हाला कॉपी देऊ, ही रिसीट काढता येत नाही. तर आता आपण हे ऑपरेट करून बघूया. हा गिद्धर बाळा टाईट बघा. हा आता हे तो ऑपरेट करतोय, आवाज आलेला आहे आणि प्रसाद त्याला खाली मिळालेला आहे. डबीमध्ये डबीचा प्रसाद मिळाला, डबीमध्ये मोदक आहे आणि डबीवरती ओम लिहिलेला आहे त्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी आहे त्या प्रसादाला.